दोन वर्ष ओबीसी समाजाची हे महाविकास आघाडी सरकार फसवणूक करतं. त्यांना एक लॉलीपॉप दाखवते की तुम्हाला पॉलिटिकल आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आम्ही देणार आहोत, पण असं म्हणत असताना काम काही करत नाही. दोन वर्षात एक कणवर काम केलं नाही. ट्रिपल टेस्ट त्यांनी म्हटली, त्यातल्या ट्रिपल टेस्टमधला पहिला मुद्दा आहे की डेडिकेटेड वेगळा आयोग व्हावा, तो काल परवाकडे अपॉइंट झाला. दुसरा मुद्दा असा आहे की इम्पेरिकल डाटा गोळा करावा, कशाचा कशाला पत्ता नाही. परिणामी आज कोर्टाने वैतागून रागावून निर्णय दिला की येत्या आठवड्याभरामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण सुरू करा. ही ओबीसी समाजाची प्रचंड सरकारने केलेली फसवणूक आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. यांना फुरून लढाई करता येते, पाठीत खंजीर खुपसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता सगळ्या निवडणुका फॉर 5 इयर्स, 5 वर्षासाठी विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण होणार. सुप्रीम कोर्टाने सरकारला ह्या विषयामध्ये जेवढं म्हणून ऐकवायचं तेवढं ऐकवलेलं आहे की प्रशासकाच्या जीवावर तुम्ही 3 वर्ष झाली नवी मुंबईमध्ये निवडणूक नाही, 2 वर्ष झाली कोल्हापूरला निवडणूक आहे. बस प्रशासक नेमायचा आणि त्याच्या माध्यमातून राज्याच्या मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी ती महानगरपालिका चालवायची. आणि त्यामुळे सरकारचा ह्या निषेध तर करूच आपण, पण जे काही ओबीसी समाज नुकसान झालं ते झालं आहे. भारतीय जनता पार्टी मात्र या सगळ्या जागांवर ओबीसी कॅन्डिडेटच उभे करणार. भारतीय जनता पार्टीचं सगळ्या समाजात काम आहे. आणि त्यामुळे ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण गेलं यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही मात्र ओबीसी समाजाला नाही देणार.